महापालिकेचे प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 2023-24 या वर्षाचा 3,081,89,12,000 रुपये जमा तर 3,080,72,85,000 खर्च असे 1,16,27,000 शिलकीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. त्यात 738,63,00,000 रुपयांच्या विकास कामांचा समावेश असून 293,50,00,000 रुपयांची स्लिपची कामे आहेत. महापालिकेचे सुमारे 1,500 कोटींचे स्वतःचे उत्पन्न अपेक्षित आहे तर उर्वरित निधी हा विविध अनुदानापोटी शासनाकडून मिळेल असे डॉक्टर चौधरी यांनी सांगितले. बीड बायपासला जोडण्यासाठी रेल्वे स्टेशन MIDC भागात नवा उड्डाणपूल बांधणे, शहर सौंदर्यीकरणासाठी पहिल्यांदाच 5 कोटींच्या निधीचा तरतूद, मेल्ट्रॉनमध्ये विविध आरोग्य सुविधा हे यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचे डॉक्टर चौधरी यांनी नमूद केले.